जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्याने शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये अवघ्या काही मिनिटांच्या पावसानंतर रस्ते जलमय झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील अलका चौक, जिल्हा न्यायालय, शिवाजीनगर तसेच विश्रांतवाडी भागात जोरदार पाऊस झाल्याने रस्ते जलमय झालेत. अचानक सुरू झालेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरातील अनेक भागात 20 मिनिटात रस्त्यावर पाणी साचलं होतं. तसेच काही ठिकाणी गारा पडण्याच्या देखील घटना घडल्या. शहरात अचानक सुरू झालेल्या वादळी पावसाने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पावसाबरोबर येणारे वीज आणि ढगांचे आवाज मन हेलावून टाकणारे होते. अनेकांनी तर वीज पडण्याची भयानक दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत. तसेच सुसाट वाऱ्यामुळे अनेक सोसायटींमधील झाडे जोरजोरात एकमेकांवर आदळताना दिसून आली आहेत. पावसाच्या भीतीने रस्ते लगेचच सामसूम झाल्याचं चित्र होतं. शहरात काही ठिकाणी छोटे मोठे अपघातही घडले. मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सलग दुसऱ्या दिवशी शहर आणि परिसरात जोरदार हजेरी लावली. कालप्रमाणे आज देखील शहरात विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाला.